नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। एक बार इतिहास दोहराकर नरेंद्र मोदी ने सबका साथ सबका विकास और सबका विश्वास इस तत्व के साथ तीसरी बार देश के प्रधानमंत्री पद की शपथ ली और उनके इसी अद्भुत क्षण पर आनंद उत्सव मनाते हुए पूर्व नगर सेवक तथा बीजेपी के सीवुड करावे मंडल के अध्यक्ष विनोद म्हात्रे के नेतृत्व में तमाम बीजेपी पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने गाजे बाजे और जोरदार आतिशबाजी के साथ एक दूसरे को मिठाई खिलाकर इस ऐतिहासिक शपथ विधि का जल्लोष मनाया, जहां अमित मड़वी, जयवंत तांडे, नीलम मड़वी, प्रवीण गावड़े, विनायक गिरी सह बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। विनोद म्हात्रे सहित सभी पदाधिकारियों ने इस क्षण को ऐतिहासिक बताते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बधाइयां दी। आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आज पंतप्रधानाची तिसऱ्यांदा शपथ घेतली, त्याच्यामुळे करावे गावातील सर्व नागरिक, सिवूड मंडल मधील सर्व नागरिक यांना यांच्यातर्फे आम्ही जल्लोष साजरा केला आणि जे 2047 विकसित भारतचं लक्ष्य आहे त्याच्या दिशेनं पंतप्रधान मोदींनी ही वाटचाल केलेली असे आम्ही मानतो। आज आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि मोदी साहेबांनी जे सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा शपथ आत्ताच घेतली त्याचा आनंद आमच्या गगनात मावत ना आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे प्रधानमंत्र्यांची शपथ ही आम्हाला खूप मोलाची वाटते। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा खऱ्या अर्थाने सार्थक होताना दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने ते देशाचे तिसरे पंतप्रधानाची शपथ घेत आहेत हे खरोखर हे देशासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यांचं विजन हे 2047 विकसित भारत आणि देशा जगामध्ये भारत एक पाच याच्यामध्ये नंबर यावा ही त्यांची संकल्पना आहे आणि ती संकल्पना आतापर्यंत होण्यासाठी आजचं पुढचं पाऊल पडत आहे याचा एक आम्हाला अभिमान वाटत आहे आणि खरोखर हा मोदी साहेबांचं एक विजन आहे की देश हा प्रगतिशील व्हावा आणि प्रगतिशील करावा यासाठी ही वाटचाल सुरू झाली। खूप मोठा असा ऐतिहासिक क्षण आमच्यासाठी सर्वांसाठी आहे, कारण आज बघितलं तर मोदीजी साहेब आहेत, म्हणूनच आमच्या महिलांना जे खरं पाहता म्हणजे देशामध्ये जर महिलांना काही मिळणार असेल तर आज मोदींमुळे मिळालेलं आहे आणि मला एक महिला म्हणून माझ्या देशाचे पंतप्रधान हे तिसऱ्यांदा परत पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत म्हणून मला खूप अभिमान वाटत आहे आणि मी त्यांना माझ्या सिहूर मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच तुम्ही आमच्या देशाची प्रगती करत राहावी आणि हीच आमची सर्वांची तुम्हाला एक आमची सर्वांची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे आणि ती तुम्ही नक्कीच पूर्ण कराल ही आमची आशा आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।